नमस्कार, मी प्रियांका तुमचं सखी किचनमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत काजू कतली किंवा काजू बर्फीची रेसिपी. त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात एक कप काजू बारीक करून घ्यायचे आहेत. छान बारीक अशी पूड करून घ्यायची आहे. मग आपल्याला एका पॅनमध्ये अर्धा कप साखर आणि पाव कप पाणी घालून याचा पाक बनवून घ्यायचा आहे. मिश्रण शिजायला लागल्यावर त्याला सारखं ढवळत राहायचं आहे. आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे, त्यामुळे पाकाचा एक थेंब बोटामध्ये घेऊन या प्रकारे तार बनतोय की नाही चेक करून घ्यायचं आहे. आपला पाक तयार आहे. यात आपण काजू पावडर घालणार आहोत. काजू पावडर घालून ती थोडी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यात 2 टीस्पून दूध घालायचं आहे. दूध नाही घातलं तरी चालेल, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही अवॉइड करू शकता. त्यानंतर मिश्रण पॅनला सोडेल तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. मिश्रण पॅनला सोडायला लागलं आहे, मग त्यात 1 टीस्पून तूप घालायचं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही यात 1/2 टीस्पून वेलची पूड घालू शकता. मी घातली नाही आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता. परत मिश्रण पॅनला सोडून गोळा व्हायला लागलं आहे. मग आपण एका तूप लावून ग्रीस केलेल्या बटर पेपरवर हे मिश्रण काढून घेणार आहोत. थोडं इव्हनली स्प्रेड करून आपण याला थंड करणार आहोत 1-2-3 मिनिटांसाठी. छान स्प्रेड करून झाल्यावर परत बटर पेपरच्या मदतीने आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि वरून बटर पेपर ठेवून मध्यम अशा जाडीची एक पोळी लाटून घ्यायची आहे. मग आपल्याला या पोळीच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. या स्क्वेअरला आपण डायगोनल शेपमध्ये डायमंड शेपमध्ये कापून घ्यायचं आहे. सुंदर अशी काजू कतली तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी हलवायासारखी टेस्ट येते या पद्धतीने काजू कतली बनवली की. नक्की बनवून बघा. तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो. आमच्या चॅनलला नवीन असाल तर बेल बटनसह सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे येणाऱ्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.